दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव? शिवाजी रामचंद्र पाटे, माझे सैनिक. काय घडलं नेमकं? काल दुपारी मी 12:15 पुण्याला गेलो होतो. बुधवार आहे. हो. काल मंगळवार. हो. तुम्ही किती वाजता घर बंद करून गेले? दुपारी 12:15 आणि सकाळी सगळे दरवाज्यांना कुलप वगैरे लावलेली होती. बाहेरचा जो मेन गेट आहे त्याला आणि सेफ्टी गेट असे दोन कुलप वेगळी होती. प्रत्येक रूम किचन सगळ्यांना मी कुलप लावून गेलेलो होतो. सकाळी 8 माझ्या पुतण्याचा मला फोन आला की संस्कृत संताजी पाटे काय म्हणाले की आत्ता दुसरं आमचे त्याचे चुलते म्हणजे माझे धाकटे बंधू कृष्णा रामचंद्र पाटे यांना शेतात फेरफटका मारताना शेतामध्ये कुलपं पडलेली दिसली. मग त्यांना संशय आला म्हणून ते घराकडे आले तर दरवाजा उघडे दिसले त्यांना. मग त्यांनी कुलपं कट केली का कोंडे कट केले? कोंडे कट केलेत. कुलपं अगदी साबूत आहेत. विशेष करून गोदरेजचे कपाटाचं सुद्धा कुठे कटावणी लावून वाकवलंय किंवा काय असे काहीही प्रकार नाही, परंतु आतली कुलप गळून पडलीत. आधुनिक यंत्रणा वापरून कपाट उघडली असंच वाटतंय. आता ते सर कपाटामध्ये काय काय होतं, काय काय गेलं? कपाटामध्ये कॅश होता काही आणि किरकोळ सोन्या चांदीचे दागिने होते. कॅश किती होती? कॅश साधारणपणे 1,14,000 रुपये कॅश माझा गेलेला आहे. 1,14,500. हो. दागिने किती तोळे? दागिनेचं काही 1.5 तोळ्याचं कानातलं वगैरे असे किरकोळ दागिने होते आणि चांदीचे 10-12 तोळ्याचं कुठं मेखला छल्ला वगैरे असे दवाळे तोडे. पैसे असतील सुमारे? आता तो अंदाज तो मलाही काढावा लागेल कारण सध्याचा बाजारभाव किंवा काय ते काही मलाही नेमका अंदाज येणार नाही. अशा पद्धतीने कॅश आणि दागिने म्हणून किती रुपयाचं नुकसान झालं असेल? साधारणपणे 1.5-1.5 लाखापर्यंत तर नक्कीच कदाचित थोडंसं जास्तच झालं असावं. पोलीस इथं आले? पोलीस येऊन गेलेत आणि पंचनामा केला. पंचनामा अजून करण्याचं बाकी आहे असं मला वाटतंय कारण त्यांनी डिटेल हे नाही केलं. त्यांनी फक्त येऊन पाहून गेले आणि जे काय आता तुम्ही नेमकं काय काय गेलं त्याची लिस्ट आणा, मग आपण पुढचं कारवाई करू. कोणावर काय संशय वगैरे? स्थानिक कोणावर नाही? आता कोणावर कसं काय संशय घेणार? कोणी पाळत ठेवली वगैरे असं काही? तसं काही सांगता येणार नाही. इथं कोणाशी दुश्मनी वगैरे? अजिबात नाही. किंवा शेतावर एखादा कामाला गडी आहे त्याला सगळं माहिती आहे बाबा कुठं काय असतं वगैरे असं काय? नाही नाही नाही, कामाला गडी वगैरे नाही. माझी किती 1.5 एकरचं शेती आहे त्यामुळे मी स्वतःच करतो जे काही करतो ते. इथं आजूबाजूला त्याचा काय आवाज वगैरे झाला असेल? आजूबाजूला इथे आल्यानंतर कळलं की समोरचे जे बंगला आहे ते आमच्या चुलत भावाचाच आहे, तर तिथे ठाकर लोक राहतात आणि ते बाहेर गरमी असल्यामुळे बाहेर झोपले होते. त्यांना काहीतरी पडल्याचा आवाज आला इकडे, परंतु आदल्या दिवशी माझं कुत्रू गायब झालं 2:00 आता तो अंदाज मी बाळगतोय. पण ते ओरडल्यानंतर मी बाहेर येऊन पाहिलं तर कुठं काही मला दिसलं नाही. मोकळं होतं, मोकळं होतं. तर त्या हिशोबाने त्यांना काय वाटलं की हे कुत्र्याच्या शोधात येतात अजूनही रात्रीचे, म्हणून त्यांना वाटलं की घरातलीच लोक आहेत. नाही तर त्यांनी 2 व्यक्ती पाहिले, पण तू मग त्यांना वाटलं घरातले होते त्यामुळे त्यांनी काही गाजावं वगैरे नाही. काही नाही आहे. कुत्रं गावठी होतं का? गावठी कुत्रं होतं. तुमची काय मागणी असेल पोलिसांकडनं? काही नाही, योग्य तपास करून चोराचा शोध लावावा. चोराचा शोध लावल्यानंतर नेमका ठावठिकाणा कळेल आणि इथून पुढच्या घटना घडू नयेत हीच माझी प्रांजळ अपेक्षा. घडली त्या दिवशी तुम्ही इथे नव्हतात. हो. आज तुम्ही इथे मुक्कामी असणार आहे. भीती तर प्रचंड वाटणार नक्की, पण मग काय करू शकतो आपण? पर्याय नाही. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? उषा शिवाजी पाटे. काय काय दागिने आणि पैसे काय गेले का? आमच्या बाळाचे चांदीचे दागिने होते ते आणि एक कानातलं सेट आणि मनगटी आणि त्याच पेंडेंट एक बाळाचे. पैसे बरेचसे होते त्यांचे, काही माझे काही असे. तुमचे किती? माझे ते 1,000 होते आणि ह्यांचे किती होते त्यांनाच माहिती आहे. 2,000 रुपये तुम्हाला कोणी दिले होते? ते असेच पैसे पैसे गोळा करून ठेवलेले आणि थोडे होते ती माझ्या बरोबर होते त्याच्यामुळे ते वाचले. गावाला कुलूप लावून तुम्ही कुठे गेला होता? मुलीकडे गेलो होतो कुलूप लावून पुण्याला. हा, बाळाला बरं नव्हतं, त्याला परत बरं वाटावं म्हणून त्याच्या आईजवळ पाहिजे म्हणून मग त्याला घेऊन गेलो होतो. काय पोलिसांकडनं काय मागणी? आमचं मिळालं कष्टाचं परत द्यावं
एवढीच मागणी. गस्त वाढवली पाहिजे. हो, पोलिसांनी वाढवली पाहिजे. बायपास झाल्यापासून इथे बायकांची हे नाही राहिली, कारण जाताना सुद्धा दोन बायांचे मंगळसूत्र ओढले, दिवस ओढले. इथे आमच्यात सुनबाईचं 3 महिन्यापूर्वी एक 1.5 तोळ्याच लाकीट ओढलं. कुठे? तिथं हायवे शेजारीच. पोलीस कंप्लेंट केली का नाही? काहीच नाही केलं. काय ती गेले पळवलं, कुठं पोलीस कंप्लेंट? पोलिसांना कळवायचं ना काय आहो, किती कळवलं तर काय होतच नाही. काय पोलिसांना विश्वास नाही? नाही रे, विश्वास नाही असं नाही. पोलिसांना छोटे आपल्याला सांगितलं पाहिजे ना. बरोबर. आता तुमची काय मागणी असेल? आता काय मागणी काय, त्याला बरंच काळ गेलं. गस्त चालू केलं पाहिजे काय? गस्त चालू करायला पाहिजे असेल. स्थानिक तरुण गोळा करून तुमचं ग्राम सुरक्षा दल तयार का नाही करत? कोण करतं एवढं? आता तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. घेतला पाहिजे. बरोबर आहे. काही गोष्टी अशा झाल्या मग माणसाला वाटत ती. हा, घडलं म्हणून काय झालं म्हणजे मंगळसूत्र सुनबाईचं गेलं ना, दोन वर्ष झाली त्याला, त्याचा काही शोध लागला नाही. मात्र कशामुळं करतोय? बायपास झाल्यामुळं काय? बायपास झाल्यामुळं. तुम्ही सकाळी फिरायला जाता का नाही? जाते ना. संध्याकाळी? संध्याकाळी. काळजी घ्या. दागिने वगैरे बँकेत ठेवा, पैसे बँकेत ठेवा. ठेवतो. आणि तुमच्या नातवांचं किंवा मुलांचं ते एखादं पथक तयार करा. आपणही पण सहकार्य केलं पाहिजे ना पोलिसांना. काय म्हणाले अनिता स्वपन पाटे यांचं पण भर दुपारी 3 वाजल्याच्या दरम्यान बायपासच्या जवळपास ओढून गेले. ती फार म्हणजे इतकी घाबरली. पलीकडून माणसं आली, ह्या बाजूनी माणसं आली तरी नाही. ईश्वरच्या आईचं पण मंगळसूत्र ओढलं. दोन महिलांचे दागिने किती तोळ्याचे होते? यांचे दोन तोळ्याचे असेल. हे घटना घडून किती दिवस झाले? आता त्याला वर्ष 1.5 वर्ष झालं असं. हा, त्या बातमीला जो बायपास झाल्यापासून बऱ्याच लोकांनी असं चालायला जातात ना, त्यांना पण अनुभव आलेले. काळजी घ्या. हे सांगायला. आणि बायपास झाल्यामुळेच हा त्रास वाढलाय, नाही तर एवढे वर्ष आम्ही इथं लग्न झाल्यापासून आलोय, कधीच असं चोरी किंवा मंगळसूत्र गेलं असं कोणाचंच नाही झालं. शेती करता? हो, शेती करतो. किती शेती? 3.25 एकर. इथं स्थानिक कोणाशी वाद वगैरे किंवा असं काही कोणीतरी पाळत ठेवून केला असेल असा काही संशय? नाही, असं तर वाटत नाही. पण आता काय माहिती, कोणावर संशय वगैरे नाही? नाही. मावशी नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? नंदा ज्ञानेश्वर पाटे. काय घडलं होतं नेमकं? मी सुमार 5:30 सुमारास बायपासला चालल्या. रोजच्या सवयीनुसार 5 दिवसांपूर्वी. वर्ष 1.5 वर्षापूर्वी. काय झालं? रस्त्याने चालत असताना दोघं जण आले, कसं विरुद्ध दिशेने आले, आणि लगेच मागे टर्न मारून परत माझ्या दिशेने गळ्यातलं खिसून असं हिसाडा मारून येऊन गेले गळ्यातलं. पहाटे 5:30 ला का सायंकाळी? सायंकाळी 5:30. फिरायला नेहमीच जायचं? नेहमीच जायचं. म्हणजे नेहमीची सवय सकाळ संध्याकाळ. किती तोळे होते? 4 तोळे. 4 तोळे? 4 तोळे. त्यातलं किती गेलं, किती? त्याच्यातलं 17 ग्रॅम मी वाचू शकले. म्हणजे त्यांनी जसं गळ्याला हात घातला, हिसाडा मारला ना, दुसऱ्या हातात मी ते पकडलं असं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी बाकीचं ते फोडून नेलं. मावशी वाईट नका वाटून देऊ, एवढे दागिने घालून फिरायला का जाता? आदल्या दिवशी आमचा कार्यक्रम झाला ना, आणि त्या दिवशी कार्यक्रम होता दुसऱ्या, त्या कार्यक्रमात चालायच्या नाही जास्त सवयीनुसार मी चालू लागले. तर इथंच घराच्या जवळच हे झाले. किती अंतर असेल साधारण? थोडंसं म्हणजे जास्त जास्त. पण फिरायला जातो? हो, आत्ता पण जाते. आता दागिने घालत नाही? नाही. घालायचंच नाही, चालायच्या वेळेस काढून ठेवायचं घरी, मग चालू नाही. तरी पण काळजी घ्या. जे काही दागिने असतील ते बँकेत ठेवा आणि प्रशासनाला सहकार्य करा. तुमचं काय नाव? वैशाली. पूर्ण नाव काय? वैशाली. आता जी पाट्यांची चोरी झाली, तुमच्या काय कानावर आहे? म्हणजे हा तिथं कोणतरी दिसलं होतं, एक दोघ जण, आणि आवाज आला होता. एक दोन लोक तुम्ही पाहिली? हा. तर तुम्ही काय करत होते? काय नाही, लगेल उठलं. अच्छा, वॉशरूमला उठलं. मग पाहिल्यावर तुम्हाला काही संशय आला नाही? नाही, मला वाटतं त्यांच्या घरचेच होते. लोक कुठल्या कपड्यावर होते वगैरे असं काही माहिती नाही? एवढं नाही पाहिलं, पण फक्त दोन माणसं दिसली. हा. गाडी वगैरे उभी होती किंवा काय? एवढं नाही लक्ष दिलं. लक्षच दिलं नाही? नाही. काय तुम्हाला काय वाटतं काय असू शकतं? ओळखीची माणसं असू शकतात?
नाही सांगतानार. मग तुम्ही त्यांना सांगितलं का की बाबा रात्री मी 1:30 वॉशरूमला उठले, तसं दोन लोक पाहिली मी? हा सांगितलं पण त्यांनी. मग ती लोक पाहिलं परत तुम्ही चौकशी पण केली नाही, कोण लोक कधी गेली काय माहित नाही? नाही. तुम्हाला कधी कळलं चोरी झाली? सकाळ. अवचूर सर नमस्कार. नमस्कार. तुमचे सहकारी पाटेजी यांच्या घरी रात्री चोरी झाली, काय तुम्ही सांगाल, तुमची काय मागणी असेल? त्यांचं म्हणणं असं की संघटनेचे पैसे माझ्याकडे होते, त्याचे चोरी गेले, कसा मार्ग काढणार आणि पोलीस यंत्रणेकडे काय मागणी असेल? नाही, घटनेचं दुःखच आहे की एका माजी सैनिकाच्या घरी चोरी होती आणि तिथून पैसे जातात. पैसा संघटनेचा असेल, त्यांचा स्वतःचा असेल, वैयक्तिक असेल, तो कष्टाचा असतो. खरं तर कुणाच्याच घरी ह्या गोष्टी घडू नयेत, चोरीमारी. पोलीस स्टेशनकडनं नेहमी हीच अपेक्षा आहे की पोलिसांची गस्त वगैरे ह्या गोष्टी ज्या असतात त्या व्यवस्थितपणे आणि रेग्युलर असाव्यात, त्यामध्ये काळजीपूर्वक. म्हणजे काय अपेक्षित आहे? व्यवस्थित म्हणजे स्टाफला इन्स्ट्रक्शन्स देऊन प्रॉपर रात्रीच्या वेळेला त्यांची गाडी फिरावी, आणि मला वाटतं सायरनचा आवाज न करता फिरावी, किंवा मोटरसायकलवर त्यांची गस्त असावी, दोन दोन जणांचं स्क्वॉड असावं, जेणेकरून चोरट्यांनासुद्धा संशय येणार नाही की इथं गस्त घातली जाते. पण या पद्धतीची यंत्रणा पोलिसांनी राबवली पाहिजे असं वाटतं कुठंतरी. आणि आता जी चोरी झाली आहे, जी घटना घडून गेली आहे, तिच्याबद्दल आपण जर तर मध्येच बोलू शकतो, पण आता पोलिसांनी व्यवस्थित त्या ह्या प्रकरणाचा तपास करून आमच्या माजी सैनिकाला तो न्याय मिळवून द्यावा, त्यांचं गेलेलं जे काही संपत्ती असेल ती परत मिळवून द्यावी, ही पोलीस स्टेशनकडनं अपेक्षा आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की आता जे API इथं आहेत, शेलार साहेब, हे खूप सक्षम अधिकारी आहेत. मी त्यांना कित्येक घटनेमध्ये जवळून पाहिलेलं आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, आणि ही व्यक्ती नक्की न्याय मिळवून देऊ शकते. आपण पोलिसांकडनं अपेक्षा करतो त्यांनी गस्त वाढवावे, परंतु आपलीसुद्धा नागरिकांची जबाबदारी आहे. आपण आपली संपत्ती जपायला हवी, ग्राम सुरक्षा दल स्थापन करायला हवं, नागरिकांनी सुद्धा पुढे यायला हवं. तुम्ही तर माजी सैनिक आहात, तुमचा पुढाकार कसा असेल? नक्कीच आमची शिवनेरी माजी सैनिक संघ जो आहे नारायणगावमध्ये, तो या कामी नक्कीच पोलिसांना मदत करू शकेल. आणि अशा प्रकारचं आव्हान मी पोलिसांना पूर्वीसुद्धा केलेलं आहे. म्हणजे API शेलार साहेबांशी बोलताना आम्ही हे त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडलेला आहे की तुम्हाला कधी हवं असेल तर आमच्याकडनं जे सहकार्य अशा बाबतींमध्ये आम्ही नक्की देऊ. आणि ग्रामसुरक्षा दल जर स्थापन झालं, त्यांचीसुद्धा गस्त राहिली, तर खूपच पोलीस डिपार्टमेंटला चांगली मदत होऊ शकेल. कारण ही गोष्ट आम्ही समजू शकतो की पोलिसांवरही अनेक गोष्टींचा ताण असतो, अनेक मिरवणुका असतात, अनेक राजकीय कार्यक्रम असतात, आणि या सगळ्या कार्यक्रमांमध्ये पोलीस डिपार्टमेंट खूप व्यस्त असते, आपल्याला जवळून दिसतं. आणि म्हणून जर अशा प्रकारचं सहाय्य त्यांनी माजी सैनिकांकडनं घेतलं, गावातल्या चांगल्या तरुणांकडनं घेतलं, तर ते व्यवहार्य ठरेल आणि त्यांनी ते तसं करावं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.